नमस्कार, मी मिसेस सत्यवादी. मी माझा वर्ग, माझी मुलं असं खोटं सांगून फक्त माझे ट्यूशन जॉईन करणाऱ्या मुलांना आणि पहिल्या बाकावर बसणाऱ्या मुलांना सोडून इतर सगळ्यांनाच हडतूड करून सावत्र असल्यासारखं वागवते. होमवर्क न केल्यास त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्नही करते. मी नुकताच ऑनलाईन क्लासेस सुरू केलेत कारण आम्हाला पोलं लुडो आणि पबजी खेळताना सुखी बघवत नाही आहेत म्हणून. या लॉकडाऊनमुळे मी खूप गोष्टी मिस करते, जसं की वर्गात धडा न शिकवता अर्धा तास मी फक्त माझ्या आणि हिंदी सरांच्या लव्ह स्टोरीबद्दल मुलांना सांगायचे आणि अख्खा तास फुकट घालवायचे. एवढा अख्खा तास फुकट घालवून त्यांचा माझ्यानंतरचा पीटीचा तास सुद्धा घेऊन मला मुलांची जळवायला फार आवडायची. कदाचित त्यानंतर व्हॉट्सअपवरती मला बाई तुम्ही शाळेनंतर बाहेर भेटा अशा धमक्या येऊ लागल्या. पोरांना माझा खूप राग यायचा. शेवटच्या बाकावर बसून कडकडीत दाचावत माझ्याकडे पाहायचे. मला पण त्यांचा खूप राग यायचा. असं मन करायचं की त्यांच्या आयटमसमोर त्यांना वनवा उभं करून अख्खी शाळेवर ढिंडी काढू त्यांची. पण कसं आहे ना, मला सुमडीत गोष्ट करायची सवयच आहे म्हणा. सगळी पोरं शाळेवर सांगायची की सत्यवादी मॅडम आणि इंग्लिश सरांचं लफडं आहे म्हणून. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, ते इंग्लिशचे सर नाही तर ते हिंदीचे सर आहेत. आणि लफडी काय, शी, इट इज अ कॉम्प्लिकेटेड अफेअर. पीटीए मीटिंगमध्ये मला पोरांच्या आईबाबांसमोर फेकमफाकी करायची खूप सवय. म्हणजे माझ्या मनात असं असतं की आईबाबा एवढे आलेच आहेत तर त्यांनी त्यांच्या पोरांना घरापर्यंत फडफडत आणि मारतच घेऊन जावं. हे लॉकडाऊन आहे म्हणून किती बरं झालं, नाहीतर मी वर्गात आल्या आल्या मला पोरं मला न येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं विचारायची. म्हणजे तेव्हा कसं मी आय विल टीच यू इन नेक्स्ट क्लास असं बोलून सुटायचे. पण आता कसं, साईड बाय साईड गुगल टॅब ओपन करून कॉपी आणि पेस्ट. तसं तर मी स्पेसिफिक अशा कुठल्या सब्जेक्टमध्ये ॲज अ एक्सपर्टी नाही आहे, पण मार्किंग इम्पॉर्टंट आन्सर्स फॉर एक्झामिनेशन्स असं लेक्चर घेऊन ऑल चॅप्टर्स आर इम्पॉर्टंट असं बोलून मुलांची लावायला मी खूप एक्सपर्ट आहे. मी स्वतः पोरांचा वेळ वाया घालवून शेवटी दिस इज अ वर्स्ट क्लास आय हॅव अ सीन असं बोलून निघून जाते.